वैधानिक इशारा, सदर व्हिडिओ हा फक्त पुरुषांसाठी आहे, म्हणजे स्त्रियांनी बघायला हरकत नाही, परंतु यातलं जे प्रात्यक्षिक आहे ते केवळ पुरुषांसाठीच आहे. मंडळी आपण सामान्य माणसं, प्लॅस्टिक बंदी आलेली आहे, घरात एवढ्या थोरल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या साठवून साठवून ठेवल्या, आपली सवय आहे ना जुनी, तर या पिशव्यांचं करायचं काय? म्हणजे आपण आता नोकरी धंदा करायचा का या पिशव्या डिस्पोज करण्यासाठी कुठल्या कुठल्या त्यांनी दिलेल्या ठिकाणी जाऊन रांगा लावून बसायच्या? मी एक माझ्यापुरता छोटासा उपाय शोधला आहे. या निमित्ताने माझे दोन फायदे होणार आहेत. एक तर जवळजवळ पुढच्या 3-4 वर्षासाठी माझा आणि माझ्या मुलाचा बनियंत खर्च वाचणार आहे, आणि पावसाळ्यामध्ये अंतर्वस्त्र कोरडी नक्की राहतील. हा आतला एक रेनकोटच झाला ना, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आता थोडंसं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री साहेब, ह्या जो प्लॅस्टिक बंदीचा दंड तुम्ही जो दिला आहे 5,000 रुपये वगैरे दंड, यांनी तुम्ही हा दंड करणाऱ्यांना किंवा त्याची तपासणी करणाऱ्यांना, पथकांना किंवा त्या पोलिसांना भ्रष्टाचाराचं एक कुरण उघडं करून देत आहे. कारण बघा, ही एक पिशवी सापडली म्हणून याच्यासाठी मी 5,000 रुपये दंड नक्की भरणार नाही, मग मी पुन्हा तिथं रस्त्यात कुज्जत घालत बसणार हा की 50 रुपये घे, 100 रुपये घे, आणि अशा पद्धतीने त्यांना भ्रष्टाचाराला उद्युक्त करणार. त्याच्याऐवजी तुम्ही जर दंड 50-100 रुपये ठेवलात ना, तर आम्ही तो हसत हसत सरकारी तिजोरीत भरू आणि त्याची रितसर पावती घेऊ, आणि शिवाय त्या पिशव्याही डिस्पोज अप करू. बरं, या माझ्या उपायाचा एक तोटा आहे बरं का, रात्री हा बनियन काढून ठेवायला पाहिजे, कारण कूस बदलताना याचा कुर 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 आवाज येत राहील. मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, फायदेशीर आहे हे लक्षात ठेवा.